तर हाय नमस्कार. तर ह्या आठवड्यात मी अजिबात व्हिडिओज बनवलं नाहीत. 8 दिवस झाले पूर्ण व्हिडिओ बनवलं नाहीत. व्हिडिओ का बनवलं नाहीत, कारण मला माझ्या घरातलं वातावरण सगळं बिघडलं होतं. आणि त्या बिघडलेल्या वातावरणामध्ये मी एवढी टेन्शनमध्ये होते ना, त्या टेन्शनमध्ये मी मोबाईलच हातात घेतला नाही. तर आज थोडंसं कम्फर्टेबल झाले व्हिडिओ बनवायला पण, आणि टेन्शन फ्री पण झाली, कारण आपल्या घरी आल्या तर दोन माऊली, तर माऊली निघाल्या तर पंढरपूरला. तर ही कुठलं माऊली आहे? तर नाशिकचे. हे नाशिकचं. आणि हे तर आपल्या विकास दादाच आहेत, त्यांना तर आपण ओळखतोय पहिल्यापासून. तर चालत चालत आला का गाडीवर आलाय? मला वाटलं एसटी आलं. एसटी आलं तर खोटं बोलतात. आणि 6 तारखेपासून निघालोय नगरवरनं, आणि गेल्या वर्षी पण आपण आलो होतो ना, तर या वर्षी पण आता चाललेलं आहे. आम्ही 6 तारखेला निघालो, 15 तारखेपर्यंत पोहोचणार होते. आमच्या पायाला सूज आलेली आहे, फोड आले होते माझ्या पायाला, पण बसला इथला इथला बसला आणि इथे बसलेलं आहे. तर काय नाही, कसं असतं वारीत आणि दिंडीत चाललं का नाही, तर चाललेलं पण चांगलं असतं. असं पण तुम्ही जॉगिंगला काय म्हणतात, जॉगिंगच म्हणतात का? चालायला जात नाही तुम्ही, कशाच्या तरी निमित्तानं तुम्ही चालला, जवळजवळ 6 दिवस चालला, बरोबर का नाही? तर चांगलं वाटलं आपले विकास दादा आणि त्यांचे मित्र, म्हणजे हा ना, तर ते आलं माझ्या तुमची ओळखला, आपण पहिल्यांदाच भेटलो. तर हे नगरवरून आलेले आहेत ना ह्यांची पाती, तिकडून आले ते? मी जुन्नरचा आहे, मी जुन्नरवरून नगरला आलो. मी विकास गोगरे, आणि हे आहेत विक्रमजी. विक्रमजी नाशिकमध्ये असतात पण तेही नगरला आले. आणि आम्ही जे सुनीलजी त्रिपाठी आहेत त्यांच्या पायीवारीमध्ये आम्ही चालत चालत आलेलो आहोत आणि चाललेलो आहोत. तर आपले विकास दादा करायला लय मोठे स्टार आहेत, ते दिसतात तसं नाहीत, लय मोठे स्टार आहेत. आणि त्यांची एक शाळा पण आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. माझा वाढदिवस तिथं आपण सेलिब्रेट पण केला होता. आणि ते लय मोठे कलाकार पण आहेत, पण ते का नाही स्वतःची ओळख जास्त दाखवत नाहीत. त्यांची ओळख मीच बाहेर काढत असं हळूहळू आहे का नाही. तर काल त्यांचा कर्मणात कार्यक्रम झाला, पण मला सांगितलं नाही तर मी तुम्हाला दाखवणार होते, सगळं लाईव्ह दाखवणार होते. आणि मी मला ते आज पण जीवूरमध्ये आहे ना तुमचा मुक्काम, तर आज यांचा मुक्काम जीवूरमध्ये आहे. मला ये म्हणत होतं, गेल्या वर्षी पण मी त्यांच्या नाही का त्या वारीत आले होते का नाही, आले होते. थोडं 4 पावलं 5 पावलं चालले होते इथून डेअरी इतकं, पण त्या दिवशी रात्रभर थांबावं म्हणलं होतं त्यांच्या त्या नाही का कीर्तन असताना. कीर्तन सदा नाही का सदा सांगतो मंडळी, तुम्ही बघितलं असं राधा ताईला आणि मला, आम्ही दोघे सख्खे भाई भाऊ बहीण आहोत. सख्ख्याची कन्सेप्ट अशी आहे की एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली दोन अपत्य म्हणजे त्यांना सख्खं म्हणलं जातं. परंतु आम्ही तिचे आईवडील वेगळे आहेत, माझे आईवडील वेगळे आहेत, पण आम्ही सख्ख्या बहीण भावासारखंच राहतो. असो माझी मतिमंद म्हणजे बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांची संस्था आहे, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी मतिमंद मुलांचा सांभाळ करतो. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं की राधाताईने राधाताईचे व्हिडिओ तुम्ही पाहता, राधाताईला कोण काय काय बोलतो, कुणी वाईट बोलतो कुणी चांगलं बोलतो. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक चांगले लोक भेटतात, वाईट लोक भेटतात, पण राधाताईचं हे चांगलं पण आहे की ती जरी यूट्यूबला तुम्हाला काही कुठे भांडी घासताना दाखवते, कुठे नवऱ्याबरोबर भांडताना दाखवते, कुठे कामाला जाताना दाखवते, परंतु तिचा एक उपक्रम म्हणजे तिने ती सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते, मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो. पुणे जिल्हा आणि सोलापूरमध्ये नगर येतो, हे दोन जिल्हे बदलून ती माझ्याकडे माझ्या मतिमंद मुलांच्या सोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 2 फेब्रुवारीला आली होती. गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला आली होती. तिने आमच्या मुलांना सगळ्या मुलांना टी शर्ट दिले होते, सगळ्यांना मिष्टान्न भोजन दिलं होतं तिच्या स्वतःच्या खर्चाने, जे की तिने कधीच आजपर्यंत या गोष्टीला मला तर 1.5 वर्ष होऊन गेलं पण तिने कधीच सांगितलं नाही. आज मला यूट्यूबरला सांगावं असं वाटते, कारण आपण फक्त एकच बाजू बघतो दुसरी बाजू बघत नाही. मला असं वाटतं की ज्या होऊन गेलेल्या गोष्टी तर त्या विकास दादानं काढू नये. आता तुम्हाला अजून एक सांगते, कारण आमची मनानं जुळलेली नाती, आम्ही बहीण भाऊ म्हणजे नाही का, आता त्यांना मला बहीण मानलं, मी त्यांना भाऊ मानलं, आणि त्यांची एक संस्था पण आहे. पाणी प्यायचं ना? तर विकास दादा इकडं म्हणजे गेल्या वेळेस पण आलं होतं आणि मला त्यांना बोलून घेतलं, आणि तिथं त्यांचा एक कार्यक्रम होता म्हणजे कीर्तन होतं. आणि आता कार्यक्रम काय आणि कसा होता ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया. तर मला जाणवत नव्हतं लेकरांसाठी,
मग विकास दादा मला म्हणलं की नाही का बाबा मी येतो गाड घ्यायला भेट घ्यायला, तसं तर इथनं भावनीत ज्ञानजी दिंडी जाणार आहे पुढं पुढं पंढरपूर म्हणजे पुढं कंदरला पण मुक्काम असतो, पण मला हेच जवळ पडत आहे. एकच मिनिट ह्यो टाकू ना द्यायचा डायरेक्ट व्हिडिओ. एकच मिनिट माझं झाल्यावर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये का थांबू जरा तर विकास दादा मला ह्यासाठी थांब थांब म्हणत होत. विकास दादा काय म्हणत होत की म्हणजे लय कौतुक करू नको काय नको असं त्यांचं काहीतरी म्हणणं होतं, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कळणारच आहे. तर विकास दादा आल्या तर आपल्या घरी चांगलं वाटलं मला. आपलं विक्रम दादा, हा हे विक्रम दादा पण आल्या तर हे पण चांगलं, म्हणजे आता पुढच्या वेळेस तुम्हाला मी नक्की ओळखणार कारण आपली पहिलीच भेट आहे. आणि गेल्या वेळेस का जिथं कार्यक्रम होता म्हणजे कीर्तन होतं ती तर सांगायचं विसरून गेले चार वेळा म्हणले पण, तर ते पण माझे मोठे फॅन निघाले. त्यांना पण मला विकास दादापाशी निरोप दिला होता वाटतं की घरी ये म्हणून, पण मला काय जाणं होतच नाही. मग आमचा जेऊरचाच बाजार आहे पण जाणंच होत नाही. आणि ही गाडी कोणाची? म्हणजे जेऊरला गेलो तेही तुझे फॅन आहे, ज्यांची दिंडी आहे तेही यांचे फॅन आहे. कारण मला त्यांनी म्हणजे ज्यांची दिंडी आहे म्हणजे सुनीलजी त्रिपाठी त्यांच्या पत्नी, मला त्यांचं नाव सांगत नाही मी त्यांना काही काहीच म्हणतो, मला वाटतं शीतलताई त्रिपाठी, तर त्यांनी सुद्धा मला आवर्जून सांगितलं की यावेळेस सुद्धा राधाताईची भेट घ्या आणि तिला नक्की आपल्या दिंडीसाठी बोलवा. तर मी त्यांच्याकडनं ताईला निमंत्रण देऊन आलेलं आहे की तू उद्या आमच्या दिंडीमध्ये यायचं. तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं ह्या विकास दादा खरंच मी लय टेन्शन मध्ये, मी व्हिडिओ तर टाकल्यात का? नाही टाकलं. उग आपलं विकास दादा आल्या तर एवढं लांबून आल्या तर एवढं मोठं माणूस आहे तर, आणि मी कुठं इकडं मी कुठं छान आहे तू लय मोठं माणूस आहे तर आता इतका मोठा आहे की मला महाराष्ट्रात कुणीच ओळख. अमेरिका रिटर्न दुबई नंतर अजून कोणतं दे ते चायनीज वाले गाव काय नेपाळ बिपाळ सगळं रिटर्न आहे तर फिरसे काय का नाही ते म्हणजे तसं आहे. मला तर मी तर अजून माझा सोलापूर जिल्हा पण बघितला नाही व्यवस्थित, माझा करमाळा तालुका सोडला की पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त पुण्याची बाउंड्री, मी लोणावळ्याला सुद्धा अजून कधी गेली नाही, म्हणजे एवढ्यातच फिरते. मस्त सगळी मला म्हणतात तू एवढी फेमस आहे एवढे इकडं तुझे फॅन आहे तिकडं फॅन आहेत, पण मला फॅन किंवा मी मोठी सेलिब्रिटी अशी मला पदवी देऊ नका. मी एक तू मी फॅन माझे फॅन म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तुमच्यामुळेच मी मोठी झालेली आहे. मोठी झाली म्हणजे कुठे चार लोक ओळखतात एवढीच मोठी झाली. फॅन बिन काय नाही मी पण तुमच्यासारखीच आहे. तर चला हा व्हिडिओ इथंच संपला. आता विकास दादाचा आपल्याला पाहुणचार करायचा आहे. छकुली गेली दूध आणायला, मग चहा बनवायचा इथं सोनी आहे छकुली आहे काव्य आहे हे दादा आहेत, त्यांच्यासंग थोडंसं बोलते त्यांच्याबरोबर थोडीशी ओळख करते कारण हे पहिल्यांदाच आलेलं आहे. तर चला बाय. आता आजचा तर व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तर आता उद्याचा पण व्हिडिओ बघा कारण एक म्हणजे आता एकाच दिवशी जी व्हिडिओ बनवणार आहे ना ती मला एकदम टाकायला जमत नाही का ना. जसं जसं ही होईल ना तसं मी का ना विकास दादा बरोबर पाय पाय चालणार आहे बरं का, वारी करणार आहे एक टप्पा एक टप्पा. तर चला बाय.